Dale. हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये खूप स्वागत करते. सॉरी म्हणते, कारण काय माहीत, मला माहीत नाही की मी जेव्हा व्हिडिओ तयार करते, एडिटिंग करते, तेव्हा आवाज अगदी प्रॉपर असतो मोबाईलचा, पण व्ह्युअर्सना, अर्ध्या व्ह्युअर्सना आवाज प्रॉपर जातो आहे का जात नाही मला हेच समजत नाही. मी माईकचं पण सगळं करून बघितलं, कारण मला आता टेन्शन आलं आहे काय करायचं. तरीही बघते, ट्राय करते, काय मोबाईलचाच इश्यू आहे का किंवा मोबाईलच्या माईकचा इश्यू आहे का बघते. तुर्तास आजचा व्लॉग जो बनवते आहे ते की मी गावी जाते आणि आहेत एक दोन दिवसात जाते आणि तो व्लॉग तरी येईलच, तर त्याच्यासाठी पॅकिंग मी करणार आहे. आणि मी इसेन्शियल पॅकिंग काय करते किंवा काय काय घेते हे तर मी सांगेनच, आणि मिनिमाईज काय काय गोष्टी करते ह्या सगळ्या गोष्टी मी आज शेअर करणार आहे तुमच्याशी. कारण आता जाणार आहे फक्त 7 दिवसांसाठी. कार्यक्रम पण कार्यक्रम म्हणण्यापेक्षा कामही तसंच आहे, आणि लवकर मी शेअर करेनच का कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी वगैरे. आणि हॅपी आहे, आनंदी आहे की चालले गावी. मम्मीला भेटायचं पण आहे, पप्पांची पण तब्येत थोडीशी वरखाली आहे, मग ते पण पप्पांना पण भेटायचं आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी इथे गेल्यानंतर कळतीलच हळूहळू का ह्या सगळ्या. तर मग आता पॅकिंग करायला घेते, आणि मी पॅकिंग करताना काय काय गोष्टी लक्षात घेते हेही सांगते, कारण 12 तासाचा प्रवास गावी जाण्यासाठी. 12 तासानंतर मग तिथे थंडी आहे गावाकडे, आता केवढी आहे माहीत नाही, वाढले कमी झाले, तर त्यानुसार कपडे आणि बाकीच्या काही गोष्टी मी घेते ज्या माझ्या स्किन केअरच्या बाबतीतल्या असतील किंवा बाकी, ह्या सगळ्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे पुढे ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता पहा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आता तर मी वाजलेत किती, 5:30 वाजले. बाबा आरवला आणायला गेलेले आहेत एकतर, आणि हे पण आज लवकर येतो बोललेत. आणि मला दळप पण टाकायचं आहे गावी नेण्यासाठी. काही गोष्टी सांगितल्या आहेत, लाडू वगैरे, तर ते आणायचे आहेत. खरं तर थोडे कपडे मी विंदूसोबत पाठवून दिलेले जे की गावीच ठेवणार आहे, म्हणजे सारखं ये जा नको, तरी पण एक 3-4 ड्रेसेस आणि आरोचे सगळे कपडे ते घ्यायचेच आहेत. ह्या सगळ्यामध्ये स्किन केअरचं जर म्हणाल तर ट्रॅव्हलिंगमध्ये मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट नेहमी कॅरी करते, कारण सध्या तुम्ही बघितलं तर मला इथे वगैरे पिंपल्स आलेले, आणि ते गेले इथे पण जो आला होता त्याचाही डाग गेला. आणि ह्याचं सगळं श्रेय मी पिंपल जे क्युअर स्किनचे जे प्रोडक्ट वापरते त्याच्याशी त्याला देईन, कारण कसं होतं की ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहेत ते प्रोडक्ट्स. आणि जेव्हा मी ते घेतलेत तेव्हापासून, जवळजवळ 2021 पासून मी ते यूज करते आहे, आणि त्यामध्ये जे असलेले फीचर्स सगळे जे की कंटिन्युअसली, म्हणजे कोणतेही तुम्हाला गोष्टी तिथे पे करावे लागणार, फ्री ऑफ कॉस्टमध्येच आहे, ज्याच्यामध्ये डायट टिप्सच्या मिळतात, ज्या मला मेंटेन ठेवतात, कारण माझा मुलगा आहे त्याच्यासोबत, त्यानंतर घरचं सगळं जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी करताना त्या डायट टिप्स मला उपयोगी पडतात. डायट चार्ट मला प्रोव्हाइड केला जातो आणि त्याच्यानुसार जे मी जेवण किंवा ज्या काही गोष्टी कंझ्युम करते त्या माझ्या फेसवरती पण दिसून येतातच. प्लस हेही आहे की ॲनालिसिस मी जे फर्स्ट टाईम केलं होतं ते आणि आत्ताचं ह्यामध्ये खूप सारा फरक आहे जसा तुम्हाला दिसून येत असेल. आणि अपॉइंटमेंटसुद्धा ज्या असतात ना, तर त्या अपॉइंटमेंट्स तिकडूनसुद्धा म्हणजे गेलं जातं, म्हणजे कंटिन्युअसली फॉलोअप घेतलं होतं. अपॉइंटमेंट्स तरी फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतातच, त्यासोबतच तिकडून फॉलोअपसुद्धा घेतला जातो. सर्टिफाईड डॉक्टर तुमच्यासाठी अवेलेबल, म्हणजे पर्सनल डॉक्टर. जर आता मी ट्रॅव्हलिंगमध्ये काही इश्यू झालाच तर मी डिरेक्टली कुठल्याही डॉक्टरकडे जाऊ शकणार नाही, डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊ शकणार नाही, कारण अपॉइंटमेंट्स घ्या, बाकीच्या गोष्टी टाईम कन्झ्युमिंग, त्याबरोबर त्या सगळ्या फीस. माझ्यासोबत माझा डॉक्टर नेहमी असणार आहे, कारण का जे डॉक्टर तुम्हाला सर्टिफाईड नेमून दिलेले असतात कंटिन्युअसली तुम्ही कधीही त्यांच्याशी चॅट करू शकता, कधीही बोलू शकता. फॉलोअप तरी घेतला होता, तर रिसेंट फॉलोअप जो स्क्रीन रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवते की त्यांच्याकडून येतात, कॉल करतात की आम्ही जे प्रोडक्ट्स दिलेले आहेत किंवा ते तुम्हाला वर्क करतात की नाही, किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते बदलून देतात. म्हटलं की डॉक्टर जे तुम्हाला डायट चार्ट किंवा बाकीच्या गोष्टी सांगतात, तर त्यामुळे तुमचं हेल्थ तरी मेंटेन राहतंच, त्यासोबतच जे खाताय तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतं, ग्लो तो दिसून येतो. जसं तुम्ही रिसेंट ब्लॉगमध्ये मला म्हटलाच होता, तुझा आधीचा कलर आणि आत्ताचा कलर यामध्ये फरक आहेच, कारण 2021 पासून मी क्युअर स्किन फॉलो करत आलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये कसं होतं की जेव्हा तुम्ही गोष्ट एखाद्या गोष्टीवरती ट्रस्ट करता आणि कंटिन्युअसली प्रोडक्ट अगदी सांगितल्याप्रमाणे वापरता, त्याच्यानंतरच त्याचा इफेक्ट दिसून येतो. तर क्युअर स्किनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, टायटलवरती क्लिक केलात की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, त्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. आणि हो, जर तिथे तुम्हाला नाही मिळालं तर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मी पिन करून दिलेलं आहे,
हाउस क्वीन 275 माझा कोड आहे, तो जर वापरला तर तुम्हाला 275 ऑफ मिळेल क्युअर स्किनच्या प्रोडक्ट्सवर. ऑफर पहिले जे 300 लोक असतील जे क्लिक करतील आणि क्युअर स्किन ॲपवरून क्युअर स्किन प्रोडक्ट्स मागवतील त्यांच्यासाठीच व्हॅलिड आहे. तर मग त्वरा तुम्ही जर क्युअर स्किन प्रोडक्ट वापरले असाल, तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसून आला असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि त्यासोबतच तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील क्युअर स्किनबद्दलचे, तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर जरूर देईन. तर मग त्वरा करा, खाली मी सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत, कमेंट्समध्ये सुद्धा पिन करून दिलेले आहेत, तर फॉलो करू शकता. आता मी मस्त सगळे कपडे जे कुठले घेऊन जाणार आहे, पॅकिंग कशी करते मी हे मी तुम्हाला दाखवते. येतील आणि मदत करतील म्हणून वाट बघत बसले, ह्यांचा काय पत्ता येईना. शेवटी आता आले, जेवण बिवण झाले ना, आता मी कपडे तीन थोडेसे काढून ठेवले बॅगमध्ये भरायसाठी, हे लाडू वगैरे आणले, तर आता भरूया. बॅग काढून द्या पटकन. पाय दुखायला दाबूया. नको 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 दाबते की नको नको जराशे नको गा. इतनं वरती दुखा लागलं कुठे, नवऱ्याच्या पायाशी बायकोचा स्वर्ग असतो असं म्हणतात. पायात लोळण घ्यायची असते बायकाने. नको नको नको, आज स्वर्गाचं दार बंद आहे. माझं पाय दुखा. बॅगा इकडे ठेवलं, इथे इथे वरती, आणि ते मला काढता येत नाही. झालं बर गया. नहीं भैया, गुड़िया भी रॉ बाकी है, बाकी उसमें टूथब्रश बाकी सब कुछ जे के टॉयल्स वगैरह थे जाएगी जो फक्त आता रॉ पॅकिंग करून ठेवलेलं, जे नंतर घडवलं वरनं फक्त नंतर आपले जे स्किन केअर प्रोडक्ट्स आणि टॉवेल टॉयलेटरी प्रोडक्ट्स जे असतात तेवढेच फक्त राहतात. फ्लिकले फ्लिकल 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 फ्लिकर होते फ्लिकर. पण काय गावी जाण्याचं नियोजन काय हो? का ते तुला असं प्रत्येक वर्षी दरवर्षी वाटतं काय, आज ह्या वेळेची थंडी वेगळी असेल वेगळी असेल? असं थंडीच्या मोसममध्ये अकेले अकेले घुमणं द राईट चॉईस. हे आता तात्पुरतं भरलं, त्या दिवशी फक्त मी काय म्हणतो त्याला एक कच्चा आराखडा म्हणतो ना, तशा टाईपमध्ये कच्चं भरलेलं आहे. त्या दिवशी व्यवस्थित म्हणजे काय काय घेऊन जायचं आहे पक्कं ठरलेलं आहे. त्या दिवशी अजून एक्स्ट्रा काहीतरी येईल किंवा हे येईल. हेच झाली, चेनच खराब झाली माझी. इकडचं इकडचं बघ, ते वॉरंटी मध्ये, तू त्यांना दाखवू शकतेस. लाडू बी म्हणजे व्यवस्थित जरा जास्त मेहा आणि निशांत येऊन देऊन गेले ते लाडू. हे प्रॉपर मम्मीसाठीचे आणि मैत्रिणींसाठीचे आहेत, राजश्रीसाठीचे वेगळे आहेत. असं घेतलं राजश्री छोटा भीम लय बघा लागली होती. काय तू बघा लागलीस? लड्डू खाल्ल्यावरती त्याला ताकद येते ना. हे बघा, ही स्मगलरवाल्यांची बॅग घेऊन चाललेली आहे. काय स्मगल करते लाडू? मुंबई के लाडू कोल्हापूर में बेचेगी. मला असं वाटलं मी एका हातात उचलू शकणार नाही, पण शेवटी आलंच सगळं माझ्या एका हातात. आता झालंय असं. दोन ड्रेसेस का दोन बॅगा? दोन ड्रेस. चुकलं चुकलं. ह्या व्हिडिओवरती विनूने कमेंट करून सांगावं की ते दोन ड्रेस आहेत का ते दोन ड्रेसच्या बॅगा आहेत. होय है फिर तुम्हारे बाजू में है, मेरे बाजू में कोई नहीं.
अगर तुम्हारे बाजू में है म्हणजे तुम्हारे बाजू पूरा ऑडियंस है, मेरे बाजू में कोई नहीं असं म्हणतो मी. काहीतरी करा, आवाज वगैरे येईना झाला व्यवस्थित माईकचा. ओके, तुमको हम अच्छा वाला माईक लेके देते थाय. ठीक आहे आतमध्ये पडू नये एवढंच नारो बसला की झालंच. नारवांचा गोंधळ त्यांनी तूप भरपूर घातलं तुपामुळे तसं थोडं लाडू मऊ पडतात ना. तुझी इच्छा. नावाला म्हणून मी स्वेटर घेतले, इथे लाडू ठेवलेत आणि इथे कपडे आहेत, ही एक बॅग आणि ही एक बॅग, बस एवढंच, बाकी काही नाही घेतले. चलो हे रॉ सगळं भरले त्या दिवशी, परत म्हणजे जे महत्त्वाचं आहे मेन आहे ते सगळं भरलेलं आहे. त्या दिवशी फक्त टॉयलेटरी प्रोडक्ट्स जे असतात ते थोडे फक्त टाकायचे, बाकी झाले मग आता टेन्शन नाही, डोक्यावरचं गेलं. ह्यावेळी काही हेवी घेतलेलं नाही. आता वाजलेत बरोबर 11 आणि सगळं आवरायला उशीर होते, खूप गडबड होते. आणि दर वर्षाला म्हणजे डिसेंबरच्या ह्याला थंडीच्या वेळेला 8-10 दिवस मी गावी जाऊनच होते, ह्यावेळी तरी खूप लेटनं चालले. मला वाटतं दसऱ्याला मी जाऊन आली होती आणि आता मम्मीचा फोन पण होता की असं पप्पांच्या तब्येतीचं पण हे तेन व्हायला लागले बघाय बघ्या, म्हटलं सगळ्याच गोष्टी आपण भेटून पण येतो आहे, सगळ्याच गोष्टी होतात. आणि चला म्हटलं मग आता उद्याचा अजून एक दिवस आहे, उद्या परवा आपण थोडंसं धावपळ इथं जाणार आहेत आणि ब्लॉग्स हे ते एडिट. आणि आज माझं काय दिवसभर डोळे माझे असे जळजळ करतात कंटिन्युअसली मोबाईलचा वापर आणि ह्याच्यामुळे पण वाटते कधी कधी वाटते की आठवड्यातनं एक दिवस सुट्टी घ्यावी अशीच, पण वाटत नाही. एक दिवस सुट्टी घेतली की चुकल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे हे होत नाही. आजचा व्हिडिओ जो आहे तो इथे संपतो, परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन. आणि अजून थोडंसं शॉपिंग पण आहे, थोडंसं करायचं राजश्रीला कानातले पाहिजे जे मी घेतलेले होते भुलेश्वरमधून तसे, आणि अजून काही गोष्टी आहेत मग त्या मी दाखवेनच आणल्यानंतर. हे आता तात्पुरतं ते म्हणतात ना, जसं मी मगाशी म्हटलं तर तसं भरून ठेवलं आहे, एक्स्ट्रा काही घेतलेलं नाही. 8 दिवसासाठी कुठे जास्त लागतं एवढं, हे बा मैत्रिणीचं आणि भेटीनेच बॅग भरलेली आहे म्हणजे रिकामी तशीच राहणार आहे ती. मी ह्यावेळी काही एक्स्ट्रा घेतलेलं नाही, कुठलं सामान काहीच नाही, उगाच तोंड करू नका. उद्या परत भेटते, बाय बाय.